नमस्कार मित्रांनो, मराठी मेंटर यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डीव्हीईटी मार्फत 772 पदांची जी भरती राबवण्यात आलेली आहे त्याचा रिझल्ट आलेला आहे, त्या रिझल्ट संदर्भात माहिती घेणार आहोत। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहे की हा रिझल्ट चुकीच्या पद्धतीने लावला आहे, समांतर आरक्षण यामध्ये अप्लाय केलेलं नाही, त्यासोबत ह्याच्यानंतर पण लिस्ट लागू शकते का, कारण या ठिकाणी प्रोविजनल लिस्ट म्हटलेला आहे। तर या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच या ठिकाणी तुम्हाला एक चांगल्या प्रकारची माहिती मिळणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मी एक्झाम्पल साठी स्टोअर किपर हे पद घेतलेलं आहे। तर यामध्ये टोटल पदे आहेत बघा 6। तर या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो, महिलांसाठी अनुसूचित जमातीसाठी एक पद आणि खुला प्रवर्गासाठी एक पद अशी दोन पदे आहेत। माजी सैनिक साठी या ठिकाणी खुला प्रवर्गासाठी एक पद आहे। सर्वसाधारणसाठी आर्थिक दुर्बल घटकसाठी एक आणि खुला प्रवर्गासाठी अशी टोटल तीन पदे आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी रिझल्ट हा कशा पद्धतीने लावला आहे, या ठिकाणी समांतर आरक्षण विचारात घेतलेलं आहे की नाही, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, दोन आरक्षण असतात, एक असतं सामाजिक आरक्षण आणि एक असतं समांतर आरक्षण। तर मित्रांनो, जर आपण या ठिकाणी बघितलं प्रवर्ग मध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असे दोन आरक्षणचे या ठिकाणी कॉलम आहेत। तर आपण जर हॉरिझॉन्टल या ठिकाणी बघितलं तर त्यामध्ये सामाजिक आरक्षण सांगितलेलं आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याच्यानंतर इतर मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटक अशा पद्धतीने। आणि जे मित्रांनो या ठिकाणी व्हर्टिकल मध्ये जे आहे ते आहे आपलं समांतर आरक्षण, यामध्ये महिला, माजी सैनिक, भूकंपग्रस्त। मित्रांनो, जे व्हर्टिकल मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे ते सर्व समांतर आरक्षण असणार आहे। मी या ठिकाणी फक्त स्टोअर किपरचं एक्झाम्पल देत आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त महिला आणि माजी सैनिक आहे। तर यामध्ये तुम्ही प्रकल्पग्रस्त घेऊ शकताय, एक्स सर्व्हिसमॅन घेऊ शकताय, या सर्व गोष्टी समांतर आरक्षण मध्ये येणार आहेत। तर मित्रांनो, याचा आपल्या रिझल्टवरती कशा पद्धतीने विचार करतात, समांतर आरक्षण कशा पद्धतीने कन्सिडर केलं जातं, त्यासोबत डीव्हीईटीने जो रिझल्ट लावलेला आहे त्याच्यामध्ये समांतर आरक्षण कन्सिडर केलेला आहे की नाही, या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी मी माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, हा आपला आहे रिझल्ट स्टोअर किपरचा। मी जसं तुम्हाला सांगितलं मित्रांनो, या ठिकाणी 6 जागा आहेत टोटल, आणि 6 जागेंसाठी या ठिकाणी 17 लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी इलिजिबल केलेलं आहे। म्हणजे वेटिंग साठी मित्रांनो एका पोस्ट साठी 2 आणि सिलेक्शन लिस्ट मध्ये 1 अशा पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे। फक्त ओपन कॅटेगरी साठी यांनी 2 जागा असलेल्या त्या ठिकाणी वेटिंग मध्ये 3 कॅन्डिडेट ठेवलेले आहेत। त्याने तिथं पण एक एक्स्ट्रा कॅन्डिडेट ठेवायला पाहिजे होता, एका जागेसाठी 2 वेटिंग आणि 1 सिलेक्शनची पोस्ट, अशा पद्धतीने 6 जागेंसाठी जर 3 रेशो पकडला तर त्या ठिकाणी 18 लोकांना इलिजिबल करायला पाहिजे होतं, यांनी 17 लोकांना केलेलं आहे। तर मित्रांनो, आपण जर रिझल्ट बघितला तर यामध्ये पहिले 2 कॅन्डिडेट जे आहेत ते ओपन जनरल मधून सिलेक्ट झालेले आहेत। याच्यामध्ये एक कॅन्डिडेट आहे ओबीसीचा आणि एक कॅन्डिडेट आहे व्हीजेएचा। तर मित्रांनो, कोणत्याही कॅटेगरीचा, सामाजिक कॅटेगरीचा एखादा विद्यार्थी जर टॉप करत असेल मेरिट लिस्ट मध्ये तर तो ओपन मधून सिलेक्ट होतो। समांतर आरक्षण मध्ये जर तुम्ही टॉप केला तर त्या समांतर आरक्षण मधूनच तुम्ही सिलेक्ट होणार आहे। त्याच्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक जुना रिझल्ट पण दाखवणार आहे ज्यामध्ये कशा पद्धतीने निवड झालेली आहे। तर पहिल्यांदा या ठिकाणी हे समजून घ्या, सामाजिक आरक्षण मध्ये जर तुम्ही टॉप करत असाल तर तुम्ही ओपन जनरल मधून या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे। बघू शकता हे 2 विद्यार्थी आहेत जे ओपन जनरल मधून या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, ईडब्ल्यूएसची एक जागा आहे ज्यामध्ये ईडब्ल्यूएसचा कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे जो ईडब्ल्यूएस जनरल मध्ये गेलेला आहे। पुढे बघा, त्यानंतर मित्रांनो समांतर आरक्षण मधील कॅन्डिडेट आहे एक्स सर्व्हिसमॅन ओबीसी जो ओपन एक्स सर्व्हिसमॅन मध्ये गेलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले या ठिकाणी सामाजिक आणि समांतर आरक्षण वर्क करत असतं। मी तुम्हाला समांतर आरक्षणासाठी एक जुना रिझल्ट आहे महाजनकोचा तो दाखवतो, तुमचे जे डाऊट आहेत त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। तर मित्रांनो, हा रिझल्ट आहे महाजनकोचा, लेटेस्ट रिझल्ट आहे, ज्युनियर इंजिनियरचा रिझल्ट आहे, बघू शकता इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीमचा। तर मित्रांनो, ही सिलेक्शन लिस्ट आहे, मेरिट लिस्ट नाही, या ठिकाणी बघू शकता सिलेक्ट लिस्ट आहे, ही सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटची लिस्ट आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी सांगितलेलं आहे कॅन्डिडेटची कॅटेगरी आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे सिलेक्टेड अंडर विच कॅटेगरी। तर आपण बघू शकताय पहिला जो कॅन्डिडेट आहे त्याची कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस आणि त्याचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो जनरल मधून। त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, समांतर आरक्षण आहे, महिला कॅन्डिडेट आहे, या ठिकाणी त्यांची कॅटेगरी आहे ओबीसी आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो वुमन रिझर्वेशन मधून। तर मित्रांनो, यामधून तुमच्या एक लक्षात आलं असेल, जर तुम्ही समांतर आरक्षण मधून अप्लाय केला असेल आणि तुम्हाला जरी जास्त मार्क असतील, जरी तुम्ही टॉप करत असाल, तरी तुमचं सिलेक्शन हे त्या समांतर आरक्षण कॅटेगरी मधूनच होणार आहे। कारण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तिसरा जो कॅन्डिडेट आहे त्यांनी ओबीसी मधून अप्लाय केलेला आहे आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जनरल मध्ये।
पहिल्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे जनरल मधून, तिसऱ्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे जनरल मधून, पण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो दुसरा कॅन्डिडेट त्यांचं सिलेक्शन वुमन रिझर्वेशन मधून झालेलं आहे। तर स्कोर बघू शकता या ठिकाणी, तुम्हाला मित्रांनो असं वाटेल की स्कोर कमी जास्त असेल त्याच्यामुळे तसं झालं असेल, तर बघू शकता या ठिकाणी पहिल्या कॅन्डिडेटचा स्कोर आहे 152, दुसऱ्या कॅन्डिडेटचा स्कोर आहे 143 आणि तिसऱ्या कॅन्डिडेटचा स्कोर मित्रांनो या ठिकाणी आहे 143। त्याच्यानंतर बघू शकताय खाली 141, 140, 138 हे सर्व कॅन्डिडेट जनरल मधून सिलेक्ट झालेले आहेत आणि ते कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, ओबीसी, एससी, ओबीसी। म्हणजे मित्रांनो यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सामाजिक आरक्षण मध्ये जर तुम्ही फॉर्म अप्लाय केला असेल आणि जर तुमचे जर चांगले मार्क्स असतील, तुम्ही टॉप मध्ये असाल, तर तुमचं सिलेक्शन हे ओपन मधून होणार आहे। आणि जर तुम्ही समांतर आरक्षण मधून अप्लाय केला असेल आणि जर तुम्हाला चांगले मार्क देखील असतील, पण तुमचं सिलेक्शन हे समांतर आरक्षण कॅटेगरीमधूनच होणार आहे। तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण मधील आता डिफरन्स समजलेला असेल। फक्त आता मित्रांनो यामध्ये एक गोष्ट आहे की निवड कशा पद्धतीने होणार आहे पुढील। आता याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहे की फेक एक्सपिरियन्स वाले असतील तर त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई होईल आणि त्यांच्या जागी मग कोणाला घेणार। तर मित्रांनो यासाठी त्यांनी वेटिंग लिस्ट पण ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट होऊ शकते, जर समजा मी एक्झाम्पल म्हणत आहे मित्रांनो, जर समजा मित्रांनो हा आपला टॉपर आहे याचा जर एक्सपिरियन्स फेक असेल, मी समजा म्हणत आहे यांच्याकडे फेक एक्सपिरियन्स आहे असं मी म्हणत नाही, समजा जर यांचा एक्सपिरियन्स फेक असेल तर मित्रांनो हे सिलेक्शन प्रोसेस मधून बाद होतील। आणि हे ज्यावेळी मित्रांनो बाद होतील त्यावेळी या ठिकाणी बघू शकताय 178 टॉपर होईल, हा रँक 1 नंबरला येईल। त्याच्यानंतर मित्रांनो जो कोण जनरल मधील कॅन्डिडेट आहे, सामाजिक आरक्षण मधला जो कॅन्डिडेट आहे टॉप मध्ये, म्हणजे त्याचे मार्क 178 नंतर लगेचच आहे, तो या ठिकाणी मित्रांनो ओपन मधून 2nd नंबरला येईल। तर मित्रांनो अशा पद्धतीने ही जी लिस्ट आहे ती वर्क करणार आहे, याच्यामध्ये त्यांनी दिलेलंच आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ओपन जनरल वेटिंग लिस्ट मध्ये दिलेला आहे 174 मार्क आहेत त्यांचे। जर ओपन जनरल मधील एखादा कॅन्डिडेट बाद झाला तर त्या ठिकाणी मित्रांनो नेक्स्ट वेटिंग लिस्ट मधला विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय करणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने ही सिलेक्शन लिस्ट वर्क करणार आहे। जर तुम्हाला होप्स असतील तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्याच्यामध्ये काही विद्यार्थी फेक एक्सपिरियन्स वाले आहेत, तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करू शकताय। कारण मित्रांनो माझं एक वैयक्तिक मत आहे, कोणी विद्यार्थी असू दे त्याच्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे, कारण जर ऑथेंटिक एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुमचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे, आणि जर तुमच्याकडे फेक एक्सपिरियन्स दाखवून जर तुम्ही सिलेक्शन घेणार असाल तर तुमच्यावरती कारवाई पण झाली पाहिजे। तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा रिझल्ट आहे, एकदम व्यवस्थित रिझल्ट डीव्हीटीनं लावलेला आहे। आशा करतो तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील। अशाच मित्रांनो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल। तर पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।